तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचे आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव राहुल दांडगे आणि आज आपण अभ्यास करणार आहे UPSC मुख्य परीक्षेमधील पेपर क्रमांक 4 म्हणजेच GS3 या पेपरच्या सिलॅबसचा. त्याआधी मला सांगा, तुम्हाला पूर्व परीक्षेच्या सिलॅबसचे शेवटचे 3 टॉपिक आठवत आहेत का? काय नाही आठवत? ओके, मी सांगतो. तर टॉपिक 1 आर्थिक आणि सामाजिक विकास, धारणीय विकास, याला आपण सतत पोषणीय विकास असेही म्हणतो. त्यानंतर गरिबांचे समावेशन, जनसंख्या वितरण आणि सामाजिक क्षेत्रांतील पुढाकार. आता टॉपिक 2 पर्यावरण, जैवविविधता आणि हवामान बदलाशी निगडीत मुद्दे. आता टॉपिक 3 सामान्य विज्ञान. मला माहीत आहे आता तुम्ही म्हणणार, ओ सर, GS3 सिलॅबस सांगा ना, हा प्रीचा पूर्व परीक्षेचा सिलॅबस का सांगताय? तर माझ्या प्रिय विद्यार्थ्यांनो, पूर्व परीक्षेचे हे तीनही टॉपिक GS3 या पेपरच्या सिलॅबसमध्ये समाविष्ट आहेत आणि म्हणूनच ते मी तुम्हाला सांगितले, जेणेकरून GS3 अभ्यास करता करताच तुमचा पूर्व परीक्षेचा सुद्धा अभ्यास होईल. डोंट वेस्ट युअर टाइम, तुम सुन लो मेरी बात को, अब हम देखेंगे GS3 के सिलॅबस को. तर मित्रांनो, GS3 या पेपरचे नाव आहे टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट, सिक्युरिटी अँड डिझास्टर मॅनेजमेंट. आता मराठीमध्ये ऐका, तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन. हे तर फक्त पेपरचे नाव होते, खरं तर हे आहे की या पेपरच्या सिलॅबसमध्ये एकूण 20 टॉपिक्स दिलेले आहेत आणि जर आपल्याला या सिलॅबसच्या 20ही टॉपिकची सविस्तर चर्चा करायची असेल तर आपल्याला या सिलॅबसला 3 भागांमध्ये वाटावे लागेल. चला तर 3 भागांपैकी पहिला भाग बघूया, जो आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आर्थिक विकास. मित्रांनो, GS3 या पेपरमध्ये सर्वाधिक प्रश्न इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या टॉपिकवर असतात. तर आता या पहिल्या भागामध्ये आपल्याला 20 टॉपिक्सपैकी कोणकोणते टॉपिक्स चर्चा करायचे आहेत ते बघूया. ओके, तर 20 टॉपिकपैकी पहिला टॉपिक इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटिंग टू प्लॅनिंग, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट. अहो सांगतो, मराठीत पण सांगतो, भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटिश काळात कशी होती, ब्रिटिश गेल्यानंतर कशी होती, आता कशी आहे, त्यानंतर योजना आयोग, पंचवार्षिक योजना आणि नीती आयोग यांच्याबद्दल माहिती गोळा करा. भारतीय अर्थव्यवस्थेच्या नियोजनाशी निगडीत मुद्द्यांचा अभ्यास करा. त्यानंतर संसाधनांचे एकत्रीकरण म्हणजे काय, ग्रोथ म्हणजे काय आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट, विकास आणि रोजगार. यामध्ये प्रथम विकास म्हणजे काय आणि रोजगार म्हणजे काय, विकास आणि रोजगार यांच्यातील संबंध काय, ही सर्व माहिती तुमच्या मेंदूरूपी कम्प्युटरमध्ये फिट करा. ओके, 20 टॉपिकपैकी दुसरा टॉपिक इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट, समावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे. तर सर्वप्रथम तुम्ही इन्क्लुझिव्ह ग्रोथ, समावेशक वाढ म्हणजे काय हे जाणून घ्या, मग त्यातून उद्भवणारे मुद्दे तुम्हाला आपोआप समजायला लागतील. चला तर आता 20 टॉपिक्सपैकी तिसरा टॉपिक बघूया, जो आहे गव्हर्नमेंट बजेटिंग, सरकारी अंदाजपत्रक. स्पष्टपणे सांगितलेले आहे गव्हर्नमेंट बजेटिंग. मला सांगा मित्रांनो, तुमच्या घरामध्ये सुद्धा घर खर्चाचं बजेट ठरतच असेल ना? चिंट्याला किती द्यायचे, पिंट्याला किती द्यायचे, सोनीला किती द्यायचे, मोनीला किती द्यायचे. मग लक्षात असू द्या मित्रांनो की आपल्या देशासाठी पण सरकार एक बजेट प्रस्तुत करत असते. तो प्रस्तुत झाला की त्याचा अभ्यास करायचा आणि विश्लेषण करायचं. चला तर आता 20 टॉपिक्सपैकी चौथा टॉपिक बघूया, जो आहे मेजर क्रॉप्स क्रॉपिंग पॅटर्न्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री, डिफरंट टाईप्स ऑफ इरिगेशन अँड इरिगेशन सिस्टीम, स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस अँड इश्यूज अँड रिलेटेड कन्स्ट्रेंट्स, ई टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स. क्यों रे, बहुत बड़ा है तू, बहुत अक्कड़ है तोरा में, जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. म्हणून फर्स्ट आहे मेजर क्रॉप्स क्रॉपिंग पॅटर्न इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री, भारतातील प्रमुख पिके आणि ही पिके घेण्याच्या पद्धती. तर प्रथम भारतातील प्रमुख पिके कोणती ही माहिती गोळा करा. ही पिके कोणत्या जमिनीत, किती तापमानात, किती पाण्यात घेतली जातात ही पण माहिती सोबत असली तर चांगलंच आहे की. ओके,
आता सेकंड आहे डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन, वेगवेगळ्या सिंचन पद्धती कोणत्या. मीच सांगतो, सरफेस इरिगेशन, ड्रीप इरिगेशन, लोकलाइज्ड इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन, लॅटरल मूव इरिगेशन, सब इरिगेशन, मॅन्युअल इरिगेशन, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. आता थर्ड आहे ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस अँड इश्यूज अँड रिलेटेड कन्स्ट्रेंट्स, कृषी उत्पादनाची वाहतूक व विपणन, मुद्दे आणि मर्यादा. तुम्हाला कृषी उत्पादन म्हणजे काय हे माहिती आहे, त्या कृषी उत्पादनाची मार्केटिंग व वाहतूक हे पण माहिती असेलच. काय माहिती नसते तर ते असतात मुद्दे आणि मर्यादा. उदाहरण देऊन सांगतो मित्रांनो, तुम्ही जर गावात राहत असाल आणि तुमचे आईवडील जर शेतकरी असतील तर बघा की तुमच्या गावात एखादा कापसाचा व्यापारी येतो आणि गावातील लोक त्या व्यापाऱ्याला कापूस विकतात. तो व्यापारी कमी किमतीत शेतकऱ्यांकडून घेतो आणि जास्त किमतीत मार्केटमध्ये विकतो. यात शेतकऱ्याला तोटा आणि व्यापाऱ्याला नफा होतो. ही मध्यस्थांची साखळी प्राचीन काळीही होती, आता पण आहे आणि पुढे पण असणार. हा आहे मुद्दा. तर अशा प्रकारचे खूप सारे मुद्दे आहेत ज्यांचा अभ्यास या टॉपिक अंतर्गत आपल्याला करावा लागेल. ओके, आता फोर्थ आहे ई टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स, म्हणजेच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान. याचं पण एक उदाहरण देऊन सांगतो मित्रांनो, एक ॲप निघली आहे जिचा वापर करून शेतकरी आपल्या शेतात बसल्या बसल्याच आपल्या शेतीचा माल विकतात. हे पण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाचेच एक उदाहरण आहे. अशी खूप सारी उदाहरणे शोधा आणि त्यांच्याबद्दल माहिती गोळा करा. तर आता आपण बघणार आहोत 20 टॉपिक्सपैकी पाचवा टॉपिक. तर मित्रांनो, हा टॉपिक पण खूप मोठा आहे, म्हणून या टॉपिकला समजून घेण्यासाठी आपण याचे काही पार्ट करू. तर फर्स्ट पार्ट आहे इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेतीच्या अनुदानाशी संबंधित मुद्दे. सरकार खूप सारे शेतीविषयक अनुदान जाहीर करीत असते, त्यामुळे त्याचे फायदे तोटे काय अशा प्रकारचे समतोल राखून विश्लेषण तुम्हाला करता यायला हवे. आता सेकंड पार्ट आहे इश्यूज रिलेटेड टू मिनिमम सपोर्ट प्राईस, न्यूनतम सहायक मूल्याविषयक मुद्दे. त्यानंतर आहे पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम PDS, सार्वजनिक वितरण प्रणाली. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्स ऑफ PDS, सार्वजनिक वितरण प्रणालीची उद्दिष्टे, फंक्शनिंग ऑफ PDS, सार्वजनिक वितरण प्रणालीची कार्ये, लिमिटेशन्स ऑफ PDS, सार्वजनिक वितरण प्रणालीच्या मर्यादा, रिवॅम्पिंग इन PDS, सार्वजनिक वितरण प्रणालीमधील सुधारणा. त्यानंतर आहे इश्यूज ऑफ बफर स्टॉक अँड फूड सिक्युरिटी. तर मंडळी, या सर्व म्हणजे PDS, MSP, बफर स्टॉक, फूड सिक्युरिटी या सर्व टॉपिकवर मी NCERT इकॉनॉमिक्स 9th क्लास चॅप्टर नंबर 4th मध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, तिथे NCERT इकॉनॉमिक्स क्लास 9th चॅप्टर नंबर 4 नक्की बघा. यात सर्व काही मराठी भाषेतच शिकवलेले आहे. ओके, आता नेक्स्ट पार्ट आहे टेक्नॉलॉजी मिशन्स अँड इकॉनॉमिक्स ऑफ ॲनिमल रिअरिंग, तंत्रज्ञानाची मोहिमे आणि पशुपालनाचे अर्थशास्त्र. इथे शेती क्षेत्रामधील तंत्रज्ञानाच्या मोहिमांचा आणि पशुपालन म्हणजे काय, कशासाठी या अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. आय होप आपण आतापर्यंत चर्चा केलेले 20 टॉपिक्सपैकी 5 टॉपिक तुम्हाला समजले असतील. चला तर आता आपण बघूया 20 टॉपिक्सपैकी 6वा टॉपिक, जो आहे फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज इन इंडिया, स्कोप अँड सिग्निफिकन्स, देअर लोकेशन्स. भारतातील अन्नप्रक्रिया उद्योग, त्यांची व्याप्ती आणि महत्त्व आणि त्यांची स्थाने. अहो, हे तर अगदी स्पष्टपणे दिलेले आहे, तुम्हाला फक्त हे अन्नप्रक्रिया उद्योग कोणते आहेत हे शोधायचे आहे आणि त्यांची व्याप्ती आणि महत्त्व तसेच त्यांची स्थाने जाणून घ्यायची आहे. आता नेक्स्ट आहे अपस्ट्रीम म्हणजे काय, डाउनस्ट्रीम म्हणजे काय. मित्रांनो, हे तुमचे आजचे होमवर्क आहे, बघूया कोण पूर्ण करतो ते. तर नेक्स्ट आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट, पुरवठा साखळी व्यवस्थापन. तो हम देखते है की, अहो नाही नाही, मराठीतच बोलतो. मित्रांनो, तुम्ही गावातील दुकानात जाता, तिथून एखादे चॉकलेट विकत आणता. त्या दुकानदाराने ते तालुक्याच्या ठिकाणाहून आणलेले असते. त्या तालुक्यावाल्या दुकानदाराचे कदाचित डायरेक्ट चॉकलेट कंपनीवाल्यांसोबत संपर्क असतील. अहो, सांगायचे तात्पर्य एवढेच आहे की ही एक साखळी असते. अशा साखळ्यांनाच आपण पुरवठा साखळी व्यवस्थापन असे म्हणतो. चला तर आता आपण बघूया 20 टॉपिक्सपैकी 7वा टॉपिक, जो मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लँड रिफॉर्म्स इन इंडिया, भारतातील जमीन सुधारणा. रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लँड
स्टेप्स टेकन बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. लँडलॉर्डकडून घेणे आणि लँडलेस ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना देणे, असे लँड रिफॉर्म्स केव्हा कुठे कसे झाले ही माहिती शोधून काढा. सो डियर स्टुडंट्स, नाव वी विल डिस्कस टॉपिक नंबर 8. 20 टॉपिक्सपैकी 8वा टॉपिक, इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन द इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे प्रभाव. चेंजेस इन इंडस्ट्रीयल पॉलिसीज अँड देअर इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रीयल ग्रोथ. औद्योगिक धोरणातील बदल आणि या बदलांचे औद्योगिक विकासावरील प्रभाव. तर मित्रांनो, या टॉपिक अंतर्गत आधी उदारीकरण म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्या, तेव्हा तुम्ही अर्थव्यवस्थेवरील उदारीकरणाचे प्रभाव समजू शकाल. त्यानंतर एक काम करा, औद्योगिक धोरणांमध्ये झालेले बदल शोधा, तेव्हाच तुम्हाला या बदलांचे औद्योगिक विकासावरील प्रभाव समजतील. चलो, या तक सब क्लिअर आहे. ओके, तर आता 20 टॉपिक्सपैकी 9वा टॉपिक आहे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा. आणि या टॉपिक अंतर्गत आपल्याला अभ्यास करायचा आहे एनर्जी, ऊर्जेचा, पोर्ट्स, बंदरांचा. थांबा, आधी क्लिअर करतो, नाहीतर तुम्ही म्हणाल माकडांचा अभ्यास करायचा का. तर बंदर म्हणजे जिथे सामान उतरवले जाते आणि भरले जाते, जसे की मुंबई एक बंदरगाह आहे. त्यानंतर रोड्स, सांगा बरं रे भाऊ, रस्त्यांचा पण अभ्यास करायला लागते याच्यामध्ये. त्यानंतर एअरपोर्ट्स आणि रेल्वेज, यांचा पण अभ्यास करूच मग, आता रस्त्यांचा करतोच म्हटलं तर. अभ्यास करणार म्हणजे नेमकं काय करणार सांगा बरं? मीच सांगतो, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग, जलमार्ग, रोड मार्ग यांचे फायदे तोटे, यांची एकमेकांशी तुलना आणि यांचा अर्थव्यवस्थेला होणारा फायदा तोटा यांचा अभ्यास करावा लागेल. आता 20 टॉपिक्सपैकी 10वा टॉपिक चर्चा करूया, जो आहे इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स, गुंतवणुकीसाठी असलेले मॉडेल्स. म्हणजेच मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स शोधा. मग तुम्ही असे कोणते मॉडेल्स आहेत ज्यांच्यामध्ये आपली गव्हर्नमेंट पैसा इन्व्हेस्ट करत आहे ते शोधा. तर मित्रांनो, अशा प्रकारे 20 टॉपिक्सपैकी 10 टॉपिक्स मी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने समजावून सांगायचा प्रयत्न केला आहे. उरलेले 10 टॉपिक्स आपण पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करू. मित्रांनो, मराठी विद्यार्थ्यांसाठी केलेला हा माझा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.